दरम्यान नांदेड येथे एसटी वाहकाचा मृत्यू झालाय. दिलीप विठ्ठलराव वीर असं या मृत आंदोलनकर्त्याचं नाव आहे. आंदोलन करताना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांचा मृत्यू झालाय. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झालाय. सरकार आणखी किती बळी घेणार असंही संपकरी प्रश्न उपस्थित करतायत. दरम्यान संतप्त आंदोलनकर्त्यांनी वीर यांचा मृतदेह एसटी स्थानकामध्ये ठेवला असून मयताच्या कुटुंबियांना 50 लाखाची मदत करावी अशी मागणी केली आहे. तसेच अशी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या संपकऱ्यांनी केली आहे. सकाळी कृती समितीला जे परिवहन साहेबांनी जे बोलवलेलं आहे त्यांनी काय निर्णय देतील या टेन्शनमुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांच्यावर उपचार चालू असताना आज सकाळी 7 वाजता त्यांचा दुःखद अंत झालेला आहे. या प्रशासन आणि एसटी शासनाचा एवढा त्यांनी धसका घेतला होता की आता निलंबन झालं तर पुढची कारवाई काय, कारण अशा त्यांची जी खलबत वरचे शिजत आहेत त्याचाच एक परिपाक म्हणून आमचे आगारातील वाघसिरी डी व्ही वीर यांनी धसका घेतलेला आहे त्याच्या कारवाईचा, आणि त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी काल हृदयाचा झटका आला आणि त्यांचा या ठिकाणी असा दुर्दैवी या ठिकाणी असा दवाखान्यामध्ये त्या तीव्र झटक्यामुळे त्यांचा या ठिकाणी आज सकाळी 7 वाजता सूत्रानुसार आलेल्या माहितीनुसार त्यांचं या ठिकाणी निधन झालेले आहे.